साठ ओव्हरची मॅच, आठ बॉलची एक ओव्हर, जर एक बॅट्समन जर आउट झाल्यास एकूण रन्सपैकी पाच रन कमी अशी आगळी वेगळी क्रिकेट मॅच आपण कुठं पाहिलं नसेलच. पण पुण्यात पीवायसी हिंदू जिमखाना येते गेल्या 55 वर्षापासून ही आगळी वेगळी मॅचेस पाहायला जातात. क्रिकेटच्या विश्वात एकदिवसीय सामने सुरू होण्याआधी 1950 मांडके चषक सुरू करण्यात आला. डी बी देवधर यांच्या संकल्पनेतून हे आगळे वेगळे सामने आजही सुरू आहेत. येत्या 12 मेपासून हे सामने डेक्कन जिमखाना पीवायसीच्या मैदानावर होणार आहेत. या सामन्याकरता शहरातील 6 नामवंत संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघास रोख 15,000, उपविजेत्या 10,000 आणि चषक दिला जाणार असल्याची माहिती पीवायसी हिंदू जिमखान्याचे सचिव विनायक द्रविड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मांडके ट्रॉफी इज अ युनिक फॉर्मॅट. 8 बॉलची ओव्हर असते, 2 इनिंग असतात, पहिली इनिंग 40 ओव्हर, दुसरी इनिंग 20 ओव्हर. आणि दिस इज द ओनली फॉर्मॅट जिथं एक विकेट पडली की 5 रन कमी होतात टोटल मधून. त्यामुळे शेवटचा बॉल पडेस्तोवर मॅचचा रिझल्ट अनप्रेडिक्टेबल असतो, काही घडू शकतं. तो शिसासारखं गेम आहे ॲब्सोल्युटली. कधी 2 विकेट पटकन पडतील, 10 रन कमी होतील, काही वेगळं करायला गेलं तर यू हॅव टू कीप विकेट्स इंटॅक्ट अँड गेट द रन्स, दॅट इज द चॅलेंज. आणि 8 बॉलची ओव्हर असल्यामुळे बॉलर्ससाठी चॅलेंज असं असतं की 6 बॉलसुद्धा टप्प्यावर टाकणं अवघड गोष्ट आहे. त्यात 2 बॉल वाढल्यामुळे तर चॅलेंज त्यांचंही अजून वाढतं. तर हा फॉर्मॅट अतिशय फेमस आहे आणि मला आवर्जून प्रोफेसर डी बी देवधर सरांचं नाव घ्यायला लागेल याला, कारण सरांनीही हा फॉर्मॅट इंट्रोड्यूस केला क्रिकेटमध्ये फर्स्ट टाईम. आणि पीवायसी इज द पायोनियर, त्याचा मला फार अभिमान आणि आनंद आहे.